बारसू रिफायनरी प्रकल्पामुळे वातावरण तापलेलं असतानाच भाजप नेते निलेश राणे यांनी यावरून ठाकरे गटावर निशाणा साधलाय. ज्यांच्याकडे नाव नाही, पक्ष नाही, चिन्ह नाही, ते आंदोलकांच्या पाठीशी कोणता पक्ष उभा करणार असा सवाल निलेश राणे यांनी केलाय. प्रशासन समजूत काढत असताना उद्धव ठाकरे विनायक राऊत लोकांना भडकवत असल्याचा आरोप देखील त्यांनी केलाय. प्रशासन एका बाजूने समजवण्याचं काम करत आहे आणि आग लावायचं काम, काड्या लावायचं काम हे विनायक राऊत सारखी लोक करत आहेत. काही अफवा उलट सुलट तिकडे येत आहेत पण पालकमंत्री समजवण्याचं काम ग्रामस्थांना करत आहेत. तिकडचे प्रशासन जे काही अधिकारी आहेत प्रशासकीय ते समजवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्याच्यातून हा प्रकल्प उभा करण्याचा आम्ही सगळे प्रयत्न करतोय. पण विनायक राऊत सारखी लोक भडकवण्याचा जो काही प्रयत्न करत आहे त्याला काही यश येणार नाही.